वेगवेगळ्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधात साखरेचे घटक असतात, मात्र त्यांचं प्रमाण हे कमी जास्त असतं. गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधाचे गुणधर्म वेगळे आहेत. मात्र दुधातल्या सूक्ष्म घटकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शेळीचं आणि गायीचं दूध जवळपास सारखंच असतं. शेळीच्या दुधात घनपदार्थांचं प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे पर्याय दुधाचे प्रकार उपलब्ध आहेत. यात सोया, बदाम, काजू, तांदूळ, ओट्स यांच्यापासून बनवलेलं दूध तसंच उंटाचं दूधही उपलब्ध आहे. मात्र अलीकडच्या काळात शेळीच्या दुधाला चांगली लोकप्रियता मिळते. जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाची चव आणि प्रत ही धार काढण्याची पद्धत, दुधाच्या भांड्यांची स्वच्छता, वाहतूक या गोष्टींवर अवलंबून असते. शेळीचं दूध चवीला काहीसं गोड असतं. पचनासाठीही शेळीचं दूध हे उत्तम आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 कप शेळीच्या दुधात 170 कॅलरीज, 9 ग्रॅम प्रथिनं, 10 ग्रॅम स्निग्धांश, 11 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 11 ग्रॅम साखर, 25 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल इतके पोषक घटक आढळतात. 1 कप गाईच्या दुधात 160 कॅलरीज, 8 ग्रॅम प्रथिनं, 9 ग्रॅम चरबी, 11 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 15 ग्रॅम साखर, 30 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं. शेळीचं दूध हे पसारा हलकं असल्यानं ते लॅक्टोज विरहित असल्याचा लोकांचा गैरसमज आहे. शेळीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा लॅक्टोजचं प्रमाण कमी असतं. शेळीच्या दुधातल्या सिद्धांशांचा आकार लहान असल्यानं ते पसारा सोपं जातं. उच्च तापमानाला शेळीच्या दुधाची स्थिरता ही कमी असते. जनावरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यावर, चारा व्यवस्थापनावर देखील दुधाचे गुणधर्म हे ठरत असतात. शेळ्या चरताना वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी झाडांचा पालाही खात असतात, त्यामुळे शेळीचं दूध हे औषधी मानलं जातं. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.